औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी भानुदास हिवराळे यांच्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची सांगता नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांच्या मध्यस्थीने झाली. पाहुयात ही सविस्तर बातमी. सिल्लोड येथील वादग्रस्त सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना हा विविध कारणाने चर्चेत असतो. त्यातच ज्या कर्मचाऱ्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या कारखान्यासाठी घातले त्याला आपल्या हक्काच्या मोबदल्यासाठी 4 वेळा आमरण उपोषणाला सामोरे जावे लागत आहे. सेवानिवृत्त कर्मचारी भानुदास श्यामराव हिवराळे यांच्या सेवानिवृत्तीचे वेतन आणि बोनस पगार, उपदान वेतन अशी विविध रक्कम कारखान्याकडे बाकी आहे. त्यापैकी काही रक्कम कारखान्याने अदा केली, मात्र उर्वरित रक्कम 3 महिन्यात अदा करण्याचे ठरवले होते. पण संचालकांनी याकडे कानाडोळा केला होता. आपली उर्वरित रक्कम मागण्यासाठी कारखान्याकडे मागणी केली असता कारखान्याच्या प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरं दिली. भानुदास हिवराळे यांना हे प्रकरण लक्षात आल्याने त्याने आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला. 6 दिवसांपासून ते आमरण उपोषणासाठी बसले होते. कारखान्याच्या एकही संचालक मंडळाने त्यांना भेट देऊन साधी विचारपूस सुद्धा केली नव्हती. सदर कारखाना हा भाजपाच्या ताब्यात असून सर्व संचालक हे भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे यांना मार्गदर्शन असते. पण सदर प्रकरण त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नसावे असे लक्षात येते. सदर प्रकरण समीर अब्दुल सत्तार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तहसीलदार आणि कारखाना यांच्या चेअरमॅन आणि प्रशासन यांनी उपोषणकर्त्यास भेटून त्यांच्या मागण्या मान्य केल्या. यावेळी सिल्लोडचे तहसीलदार API विश्वास पाटील, नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार आणि इतर मान्यवर यांच्या मदतीने हे उपोषण 6 दिवसानंतर संपले आहे. या ठिकाणी मागच्या 5-6 दिवसापासून हिवराळेजींचं या ठिकाणी उपोषण चालू होतं. बाबा, त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर या ठिकाणी अभ्यास करून त्यांचे जे काही थकबाकी होती त्याच्याबाबत या कारखान्याने ती थकबाकी दिलेली असल्यामुळे त्यांनी ते उपोषण मागं घेतलेलं आहे. या उपोषणामध्ये सर्व उपोषण सोडवण्यासाठी कारखान्याचे जे काही MD आहेत, चेअरमन आहेत, त्याचबरोबर नगराध्यक्ष साहेब आहेत, आमची सर्व प्रशासकीय टीम आहे, त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हे उपोषण सोडण्यात आलेलं आहे असंच आहे. आज हिवराळे बाबांचं उपोषण या ठिकाणी तहसीलदार साहेब यांच्या मध्यस्थीनं सोडण्यात आला. हिवराळे बाबांचं मागच्या एका कर्मचाऱ्यांनी 50,000 वाउचरवर सही घेतली होती आणि त्यांना ते पैसे दिले नाही, म्हणून आत्ता त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे MD मी आदेश दिले आणि त्या कर्मचाऱ्याच्या पगारातून त्यांचे 50,000 रुपये त्याच्या पगारात टाकण्यात येतील आणि त्या बदल्यामध्ये हिवराळे बाबाला 50,000 चेक आज या ठिकाणी दिला आणि कर्मचारी भविष्य निर्माती संदर्भामध्ये त्यांनी ती चूक केली, म्हणून तेही पैसे त्याच कर्मचाऱ्याच्या खात्यावर पगारातून कपात केले जाईल आणि तेही पैसे त्यांना देण्यात येईल. आज या ठिकाणी भवन सिद्धेश्वर कारखान्यावर कारखान्यासमोर एक आपले सेवानिवृत्त कर्मचारी हिवराळे साहेब यांचा मागील 6 दिवसापासून काही मागण्यांच्या संदर्भात उपोषण चालू होता. आज तो उपोषण सोडवण्यात आलेला आहे. तहसीलदार साहेब आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील साहेब यांच्या मध्यस्थीने त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या सर्व मागण्या मान्य करून ज्या 50,000 रुपयाचे त्यांना धनादेश मिळाला नव्हता किंवा वाउचरवर सह्या नव्हत्या तरी पैसे दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी उचलले होते ते ताबडतोब चेअरमन आणि MD ने त्याचा निर्णय घेतला आणि त्यांना 50,000 रुपयाचा चेक आज देण्यात आलेला आहे.